नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण रोटेशनल डायनॅमिक्समधील व्हर्टिकल सर्क्युलर मोशन हा पार्ट पाहणार आहोत. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ही एक सर्क्युलर मोशनची टाईप आहे. या मोशनमध्ये प्लेन जो आहे तो फक्त व्हर्टिकल असायला पाहिजे, त्या मोशनला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असं म्हणतात. सर्क्युलर मोशनची जी डेफिनेशन आहे तीच डेफिनेशन आपण लक्षात ठेवायची. फक्त मोशन इन व्हर्टिकल प्लेन हा फक्त उल्लेख करायचा आहे. तर ती बघूयात. आपण डेफिनेशन अशी आहे, ए बॉडी ऑर पार्टिकल मूव्स अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल इन व्हर्टिकल प्लेन इज कॉल्ड ॲज ए व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. द मोशन व्हाईल इज ए सर्क्युलर बट इट इज नॉट युनिफॉर्म. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन जर युनिफॉर्म नसेल, सो देअरफोर स्पीड ऑफ द बॉडी ऑर पार्टिकल इज डिफरंट ॲट डिफरंट पोजिशन ऑन द सर्क्युलर पाथ ॲज बॉडी मूव्ज फ्रॉम लोएस्ट टू हायेस्ट पॉईंट. म्हणजे खालच्या पार्टवरून असं वर जात असताना, लोएस्ट टू हायेस्ट पॉईंट, द स्पीड ऑफ द बॉडी गोज ऑन डिक्रीजिंग. खालून वरती जाताना स्पीड कमी होत जातो, बिकॉज ग्रॅव्हिटी अपोजेस द मोशन. इफ द बॉडी मूव्ज फ्रॉम हायेस्ट पॉईंट टू लोएस्ट पॉईंट, द स्पीड ऑफ द बॉडी इनक्रीजेस. हायेस्ट पॉईंटकडून लोएस्ट पॉईंटकडे चालले तर काय होणार आहे, स्पीड वाढणार. कारण का? बिकॉज ग्रॅव्हिटी हेल्प्स द मोशन. हेन्स द स्पीड ऑफ द बॉडी इज मिनिमम ॲट हायेस्ट पॉईंट अँड स्पीड इज मॅक्झिमम ॲट द लोएस्ट पॉईंट. इफ द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इफ द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज नॉट युनिफॉर्म, नॉट युनिफॉर्म असेल तर हे कन्सेप्ट सांगितलेले लागू होतात. In which linear velocity is always along tangent to the circular path at every instant. Circular motion मध्ये आपण जी linear velocity बघितली त्याच पद्धतीने vertical circular motion मध्ये सुद्धा linear velocity ची जी direction आहे ती along the tangent असते at any instant or at any position along the circumference. In short, when body is in a vertical horizontal circular path, weight of the body is perpendicular to centripetal force. Therefore, centripetal force is constant. ठीक आहे. तर आपल्याला बघायचंय, मग याचे एक्झाम्पल जर बघायचे म्हटलं व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचे, एक एक्झाम्पल याच्या अगोदरही सांगितलं होतं. सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्सचा कन्सेप्ट आपण घेत असता, ही बकेट इज कंटेनिंग वॉटर अँड इट इज रोटेटेड इन व्हर्टिकल सर्कल. सो वॉटर इन द बकेट कॅनॉट फॉल्स डाऊन बिकॉज द सेंट्रिपिटल फोर्स acts on the water. Due to this, water in the bucket cannot falls down. So it is the best example of the vertical circular motion. तर आपल्याला या ठिकाणी जे वेगवेगळे पॉइंट्स आहेत, वेगवेगळे म्हणजेच व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये टॉप पॉइंट, बॉटम पॉइंट आणि हॉरिझॉन्टल पॉइंट, अशा पॉइंटवरचे टेन्शन्स आणि व्हेलॉसिटीज आणि एनर्जीचे इक्वेशन्स आपल्याला वेगवेगळे काढायचे आहे. देअर आर टू टाईप्स ऑफ द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. जसं सर्क्युलर मोशनचे दोन टाईप्स बघितले, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, तसेच व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचे सुद्धा दोन टाईप्स आहेत की जे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आढळतात. एका ठिकाणी स्पीड कॉन्स्टंट असतो अशी काही एक्झाम्पल, आणि एका ठिकाणी स्पीड कॉन्स्टंट नसतो अशी काही एक्झाम्पल आहेत. ठीक आहे. तर आपल्याला बघायचंय सुरुवातीला टेन्शन ॲट व्हेरियस पॉईंट इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, नेक्स्ट बघायचंय व्हेलॉसिटी अँड नेक्स्ट पाहायचं आपल्याला एनर्जी. तर पहिल्यांदा बघूयात आपण टेन्शन इन द स्ट्रीम इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. तर या ठिकाणी ही जी डायग्राम आहे, या डायग्राममध्ये बघूयात. कन्सिडर ए पार्टिकल, एनी पार्टिकल हॅविंग मास यम मूव्ज अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल इन व्हर्टिकल प्लेन. सपोज पार्टिकल पी इज ॲट एनी पोझिशन अलॉंग द सर्कमफरन्स इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ॲज शोन इन द फिगर. सो देअरफोर हिअर नोट यल, यम अँड एच पॉईंट. यल इज द लोएस्ट पॉईंट, वी कॉल्ड ॲज ए बॉटम पॉईंट. यम इज द मिड पॉईंट, it is also called as a horizontal point because it is a horizontal of the circular plane. And next, jo pahila hai to M point.
ठीक है, सॉरी एच पॉइंट, एच पॉइंट इज दी हाईएस्ट पॉइंट और टॉप पॉइंट. जर ही वर्टिकल सर्क्युलर पाथ जर कन्सिडर केला, तर सुरुवातीला एक्सप्लेन केल्याप्रमाणे ही जी व्हेलॉसिटी आहे, जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन नसेल तर लोएस्ट पॉईंटकडून हायेस्ट पॉईंटकडे पार्टिकल जात असताना स्पीड कमी होतो, बिकॉज इट अपोजेस द ग्रॅव्हिटी. इफ पार्टिकल मूव्ह फ्रॉम हायेस्ट पॉईंट टू लोएस्ट पॉईंट, इट्स स्पीड गोज ऑन इन्क्रीजिंग बिकॉज इट ग्रॅव्हिटी हेल्प्स. तर आपल्याला बघायचं आहे टेन्शन एल पॉईंटला किती असेल, टेन्शन एम पॉईंटला किती असेल, आणि टेन्शन एच पॉईंटला. हे तीन पॉईंटला टेन्शन काढायचं आहे. एम पॉईंट उजव्या बाजूचा एम पॉईंट हॉरिझॉन्टल आहे, डाव्या बाजूला पण या ठिकाणी एम पॉईंट असेल. ठीक आहे, तर इथं या एम पॉईंटला जेवढी काय टेन्शन असेल तेच अपोजिट साईडला हॉरिझॉन्टला सारखंच हाईट असल्यामुळे इथं टेन्शन सेम असेल. म्हणजे आपण तीन इक्वेशन्स काढायचे टेन्शनचे. ठीक आहे, तर पार्टिकलची पोझिशन कुठेही एक कन्सिडर केली आपण, फोर्थ क्वाड्रंटमध्ये आपण ही पार्टिकलची पोझिशन कन्सिडर केली, इट्स मेक अँड अँगल थीटा विथ व्हर्टिकल डायमीटर. पी पॉईंट जर कन्सिडर केले तर पी पॉईंटनं रेडियसनं तयार केलेला जो अँगल थीटा आहे हा कशाबरोबर आहे, व्हर्टिकल डायमीटर बरोबर अँगल तयार केला. सो टेन्शन कॅपिटल टी इज प्रोड्युस्ड इन द स्ट्रिंग विच इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द व्हीसीएम. व्हीसीएम मीन्स व्हर्टिकल सर्क्युलर. सो व्हेरियस फोर्स ऍक्ट्स ॲट पॉईंट पी. सच ॲज इट्स वेट एम जी इन व्हर्टिकल डाउनवर्ड डायरेक्शन. हा वेट एम जी हा नेहमी कसा असतो, व्हर्टिकली डाउनवर्डच असतो एम जी. आणि दुसरा कोणता फोर्स आहे दिसतो तो आपल्याला, टेन्शन प्रोड्युस्ड इन द स्ट्रिंग विच इज डायरेक्टेड टुवर्ड सेंटर ऑफ द सर्कल. ठीक आहे, आता या ठिकाणी हे जर व्हर्टिकल डायमीटर जो आहे, आपण थोडक्यात इथं एल एच कन्सिडर केलं करूयात, हा व्हर्टिकल डायमीटर. आणि ही जर उभी रेषा अशी कन्सिडर केली, पी पासून खाली एम जीला दाखवलेला हा व्हेक्टर, ह्या जर दोन रेषाशाच पॉइंटरनं मी दाखवतोय, या दोन जर रेषाशाच पुढे वाढवल्या तर ह्या दोन समांतर रेषा तयार होतील आणि ओ पी ही ट्रान्सव्हर्सल तयार होईल, छेदिका तयार होईल. तर तयार होणारे हे संगत कोण असतील सारखेच, म्हणून हा थीटा घेतलेला आहे, म्हणून हा सुद्धा थीटा कन्सिडर केला आहे. ही रेषा पुढे पी पॉईंटपासून पुढे तशीच वाढवलेली आहे. एम जी पासून ह्या रेषेवरती एक्सटेंडेड लाईन ओ पी वरती काय केलेलं आहे, परपेंडिक्युलर टाकलेला आहे, हा परपेंडिक्युलर. आणि त्याची पोझिशन हा जो आहे हा दाखवतोय तो पॉइंटर ना, हा असेल थीटाच्या साईडला एम जीचा कॉम्पोनंट एम जी कॉस थीटा. याला परपेंडिक्युलर एम जी कॉस थीटा ह्या व्हेक्टरला परपेंडिक्युलर पी पॉइंट मधून काढला तर अलॉंग द टँजेंट येतो हा, हा अलॉंग द टँजेंट एम जी साईन. एम जी कॉस थीटा अँड एम जी साईन थीटा आर ऑलवेज परपेंडिक्युलर टू इच अदर. हे डायग्राम मधला हा पूर्णत महत्वाचा पार्ट आहे, एवढाच लक्षात येतं का. बघा परत एकदा सांगतो, पी पॉईंट पासून एम जी व्हर्टिकल डाउनवर्ड काढायचे, की जी रेषा एम जी जो व्हेक्टर दाखवलेला आहे तो एल एच ला पॅरल असावा, अशा पद्धतीने ही रेषा काढायची. इथं हा थीटा दाखवला आहे म्हणून एल ओ पी हा थीटा दाखवलाय, म्हणून हा सुद्धा इथं तयार होणारा पी दाखवलेला आहे. थीटाच्या साईडला कॉम्पोनंट असतो कॉस, कशाचा कॉम्पोनंट घ्यायचा तर एम जीचा कॉम्पोनंट घ्यायचा, तो परपेंडिक्युलर टाकायचा या लाईनवरती. त्याला दुसरा एक पी पासून परपेंडिक्युलर काढायचा एम जी साईन थीटा विच इज अलॉंग द टँजेंट ॲट पॉईंट पी. हा भाग परत एकदा सांगतो अत्यंत महत्वाचा आहे, याच्यावरूनच आपल्याला इक्वेशन्स तयार करायचे. आणखीन एक फोर्स ऍक्ट होतो, इफ सम मोशन इज अ सर्क्युलर सो देअरफोर सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट्स ऑन द पार्टिकल पी इज ऑल्सो. ते पुढे आपल्याला बघायचं आहे, ते लिहिलेलं आहे या ठिकाणी, एम जी कॅन बी रिझॉल्व इन टू टू कॉम्पोनंट एम जी साईन थीटा अँड एम जी कॉस थीटा एज शोन इन फिगर. द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स ऑल्सो ऍक्ट्स ऑन द पार्टिकल पी इन व्ही सी एम विच इज गिव्हन बाय. आता या ठिकाणी लक्ष द्या, टी पी ची दिशा टुवर्ड सेंटर आहे आणि एम जी कॉस थीटाची दिशा टी पी ला एक्झॅक्ट अपोजिट आहे. म्हणून टी पी आणि एम जी कॉस थीटा हे एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शन आहे. अपोजिट डायरेक्शन असेल तर त्यांचे सबस्ट्रॅक्शन घेतो आपण, म्हणजेच टी पी मायनस एम जी कॉस थीटा, टी पी मायनस एम जी कॉस थीटा या दोघांच्या रिलेशन वरून घेऊ शकतो. तिसरा एक फोर्स ऍक्ट होतो तो सेंट्रिपिटल फोर्स पी पॉईंटवरती. आता किती झाले, टी पी एक, एम जी कॉस थीटा एक आणि एम यू स्क्वेअर अपॉन आर सेंट्रिपिटल फोर्स एक. तर सेंट्रिपिटल फोर्स काढायचा आहे मला पी पॉईंटवर ऍक्ट होऊन, तर त्याची व्हॅल्यू कशी काढायची बघा,
ह्या दोघांच्या सबस्ट्रॅक्शन बरोबर तो असणार आहे. का दोघांचं सबस्ट्रॅक्शन घ्यायचं तर दिशा वेगवेगळी आहे. म्हणून नेक्स्ट पार्टमध्ये आपण असं घेतलेलं आहे टी पी मायनस एम जी कॉस थीटा, टी पी मायनस एम जी कॉस थीटा का तर एकमेकाला विरुद्ध आहेत. त्याच्याबरोबर कोण बॅलन्स करतो तर एम ई स्क्वेअर अपॉन आर. पी का घेतलं तर पी पॉईंटवरती आहे. म्हणून टी पी मायनस एम जी कॉस थीटा इज इक्वल टू एम ई स्क्वेअर अपॉन आर. आपल्याला टेन्शन काढायचं आहे म्हणून टी पी इज इक्वल टू हे मायनस एम जी कॉस थीटा उजव्या बाजूला डाव्या बाजूला आलं तर प्लस होणार आणि इक्वेशन तयार होईल टी पी इज इक्वल टू एम ई स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी कॉस थीटा. दिस इज द इक्वेशन फर्स्ट. दिस इज अन एक्सप्रेशन फॉर टेन्शन ऑफ द पार्ट. टेन्शन ऍक्ट्स ऑन द स्ट्रिंग ऍट पॉइंट पी. तर इथे एक डायग्राम दाखवलेली आहे जी आय एफ इमेज. ही जी हिरवा कलरचा व्हेक्टर आहे तो एम जी कन्सिडर करायचा आहे. काय कन्सिडर करायचा आहे? एम जी कन्सिडर करायचा आहे. व्हाईट कलर जो आहे तो टेन्शन कन्सिडर करायचा आहे आणि रेड कलर जो आहे तो टँजेंट कन्सिडर करायचा आहे. तुमच्या लक्षात येत असेल ठीक आहे. किंवा हा एम जी कन्सिडर केला तरी चालेल तुम्ही ठीक आहे. आपल्याला महत्त्वाचा ग्रीन कलर आणि व्हाईट कलर लक्षात ठेवायचा आहे. ग्रीन कलर काय दाखवतो? एम जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि व्हाईट कलर दाखवतो तो टेन्शन प्रोड्युस्ड इन द स्ट्रिंग दाखवतो. हे लक्षात घ्यायचं आहे जी आय एफ इमेज. तर हे आर्टिकल एक नंबरचं अत्यंत महत्त्वाचं आहे. या एक नंबरच्या इक्वेशनवरूनच आपल्याला टेन्शन ॲट बॉटम पॉईंट, टेन्शन ॲट लोएस्ट पॉईंट, टेन्शन ॲट हायेस्ट पॉईंट अँड मिड पॉईंट काढायचं आहे. चला बघूयात आपण पुढचं. टेन्शन ॲट हायेस्ट पॉईंट, द फोर्सेस ॲक्ट्स ऑन द पार्टिकल ॲट हायेस्ट पॉईंट. इट्स वेट एम जी इज डाऊनवर्ड डायरेक्शन. एम जी हा कधीही कसा असतो? डाऊनवर्ड डायरेक्शनलाच असतो. दुसरा आहे टेन्शन इन द स्ट्रिंग टी एच इज ऑल्सो इन डाऊनवर्ड डायरेक्शन. जी आय एफ इमेजमध्ये आपल्याला लक्षात येईल ती. मी जी आय एफ इमेजपर्यंत दाखवतो. हे बघा इथं ग्रीन कलर एम जी दाखवतो, व्हाईट कलर टेन्शन दाखवतो. तर इथं हायेस्ट पॉईंट म्हणजे हा ही पॉइंटर दाखवला आहे. दिसतोय कसे येतात? डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि तेच या ठिकाणी लिहिलेलं आहे. These two forces provide necessary centripetal force. ठीक आहे. मग एम जी आणि टेन्शन एकाच दिशेने आहे, एकाच दिशेने आहे. दिसतंय टी एच आणि एम जी ची दिशा कशी आहे? टुवर्ड सेंटर आहे. दोघांची दिशा सारखीच आहे म्हणून दोघांची बेरीज केली आपण. त्याच्याबरोबर राहिलेला कोण आहे? तर सेंट्रिपिटल फोर्स. म्हणून एम यू स्क्वेअर अपॉन आर. एच पॉइंटला काढतोय म्हणून एम व्ही एच स्क्वेअर केलेला आहे. तर टी एच काढायचा म्हणून एम जी ने काय करायचं आहे? उजव्या बाजूला घेतलं तर मायनस एम जी येणार. म्हणून टी एच इज इक्वल टू एम ई स्क्वेअर अपॉन आर मायनस एम जी. सो दिस इज अन एक्सप्रेशन फॉर टेन्शन ॲट हायेस्ट पॉईंट. या दोघांमध्ये सबस्ट्रॅक्शन आहे. सो दिस इज द मिनिमम टेन्शन. हायेस्ट पॉईंटला कसं असणार आहे? मिनिमम टेन्शन आहे कारण दोन क्वांटिटीची वजाबाकी आहे म्हणून टेन्शन मिनिममच येणार. हे जसं रिलेशन काढलेलं आहे आपण टी एच इज इक्वल टू एम ई स्क्वेअर अपॉन आर मायनस एम जी, याला दुसरी अल्टरनेटिव्ह मेथड या ठिकाणी मी सांगणार आहे. ऑर म्हणून इथं घेतोय. ऑर इक्वेशन एक करून घ्यायचंय ती. आता हा जो थीटा कन्सिडर केला होता एक नंबरच्या इक्वेशन मधून, एक नंबर इक्वेशन मध्ये हा थीटा ओ एल पासून हा पुढे ओ पी पर्यंत आला, हा थीटा कन्सिडर केला. हाच पी पॉईंट कुठे जाणार आहे? हायेस्ट पॉईंटला जाणार आहे, एचला. कारण इथलं टेन्शन काढायचं आहे. म्हणजे हा अँगल कितीने तयार केलेला आहे? एल पासून एच पर्यंत जाईपर्यंत पार्टिकलनं 180 हा अँगल तयार केला. म्हणून थीटाची किंमत किती असणार आहे? हा पी पॉईंट जर एच ठिकाणी आला तर हा अँगल एल पासून मोजलाय म्हणून हा पुढे एच पॉईंट आला तर 180 अंश पूर्ण होतो. ती 180 अंश किंमत एक नंबर इक्वेशन मध्ये ठेवायची. एक नंबर इक्वेशन आहे टी इज इक्वल टू एम ई स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी कॉस थीटा. थीटाच्या ऐवजी 180 किंमत ठेवली, कॉस 180 इज इक्वल टू -1. कॉस 180 इज इक्वल टू -1 किंमत ठेवली तर या ठिकाणी प्लसच्या ऐवजी काय किंमत येणार? मायनस. तर ह्या मेथडला, पहिली जी सांगितलेली मेथड आहे त्याला ही अल्टरनेटिव्ह मेथड आहे. ठीक आहे, कोणतीही मेथड तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर टेन्शन ॲट हायेस्ट पॉईंटला आलेलं आहे मिनिमम टेन्शन बिकॉज इट इज द सबस्ट्रॅक्शन ऑफ टू क्वांटिटीज. ठीक आहे, तर पुढचे आपण स्लाईडवरती घेणार आहोत टेन्शन ॲट लोएस्ट पॉईंट ऑर बॉटम पॉईंट. चला तर मग बघूयात आपण पुढच्या स्लाईडवरती टेन्शन ॲट लोएस्ट पॉईंट.
पहिल्यांदा डायग्राम बघा. आता लोएस्ट पॉइंट म्हटलं की एल पॉइंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. एल पॉइंटला टी एल आणि एम जी कशा आहे बघा, विरुद्ध दिशेला आहे, म्हणजे इथं सुद्धा सबस्ट्रॅक्शन येणार आहे. ही जी आय एफ इमेज, जी आय एफ इमेज वरून बघा. द फोर्सेस ऍक्ट्स ऑन द बॉडी ॲट लोएस्ट पोझिशन एल आर, इट्स वेट एम जी विच ऑलवेज व्हर्टिकल डाउनवर्ड डायरेक्शन, टेन्शन इन द स्ट्रिंग टी इज इन अपवर डायरेक्शन, सो देअरफोर नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट्स ऑन द पार्टिकल ॲट लोएस्ट पॉइंट इज नथिंग बट टी एल मायनस एम जी बिकॉज इट्स डायरेक्शन आर अपोजिट. त्याला बॅलन्स करणारा फोर्स कोणता आहे तर एम ई स्क्वेअर अपॉन आर, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. एम जी हे जे आहे ते डाव्या बाजूला आहे ते उजव्या बाजूला आणलं तर प्लस होतं. सो टी इज इक्वल टू एम ई स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी. सो दिस इज अन एक्सप्रेशन फॉर टेन्शन ॲट लोएस्ट पॉइंट. आता या ठिकाणी दोन क्वांटिटीची बेरीज आहे, म्हणजे टेन्शन नक्कीच कसं असणार आहे, मॅक्झिमम. सो मॅक्झिमम टेन्शन ऍक्ट्स ऑन द पार्टिकल इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज ॲट लोएस्ट पॉइंट. त्याला ऑल्टरनेटिव्ह मेथड पण आपण घेणार आहोत इक्वेशन एक वरून. आर ॲट लोएस्ट पॉइंट थीटा इज इक्वल टू झिरो, कारण इथूनच मोजायला सुरुवात करतो आपण थीटा. म्हणून थीटा इथं पार्टिकल जर एल पॉइंटवर असेल तर थीटा झिरो असणार आहे. ही किंमत एक नंबर इक्वेशनमध्ये ठेवायची. फ्रॉम इक्वेशन वन, कॉस झिरो इज इक्वल टू प्लस वन, पुट धिस व्हॅल्यू इज इन इक्वेशन वन, वी गेट टी इज इक्वल टू एम स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी. हे जे सोडवलेलं आहे ते आणि पहिलं जे सोडवलेलं आहे ते सेमच आहे, अल्टरनेटिव्ह मेथड आहे, तुम्ही कुठलीही मेथड वापरू शकता. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे टेन्शन ॲट मिड पॉइंट. ठीक आहे, तीन नंबरचा पॉईंट आपल्याला, तर ते पुढच्या स्लाईडवरती आपण घेणार आहोत. सो टेन्शन ॲट मिड पॉइंट, सपोज इट इज कॅपिटल एम पॉइंट, वी कॉल्ड ॲज ए टी एम, सो द जी आय एफ इमेज अँड ब्लॉक डायग्राम. द फोर्सेस ॲक्ट्स ऑन द बॉडी ॲट मिड पॉइंट, सॉरी इथं लोएस्ट पॉईंट आलेलं आहे पण इथं करेक्शन करा, एम मिड पॉईंट किंवा हॉरिझॉन्टल पोझिशन असं कन्सिडर करा. इट्स वेट एम जी इन डाऊनवर्ड डायरेक्शन ऑलवेज, टेन्शन टी इज इन अपवर डायरेक्शन, तर या ठिकाणी स्लाईडवरती टेन्शन इन द स्ट्रिंग हे अपवर डायरेक्शनला नाही, अलॉंग द हॉरिझॉन्टल टुवर्ड सेंटर असं कन्सिडर करायचं आहे. हा पॉईंट पाठीमागचाच पेस्ट झालेला आहे, तो तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तर या ठिकाणी थीटा बरोबर काय असणार आहे, हा एल पॉईंट एम पर्यंत गेलेला आहे. थीटा किती येणार आहे या ठिकाणी, 90 डिग्री. आणि एक नंबर इक्वेशनमध्ये जर कॉस 90 किंमत ठेवली तर कॉस 90 झिरो असतो, तर इक्वेशन तयार होईल टी इज इक्वल टू एम ई स्क्वेअर अपॉन आर. म्हणजे या एम पॉईंटवरती एम जी जो आहे त्याची किंमत अतिशय कमी असणार आहे. सो दिस इज अन एक्सप्रेशन फॉर टेन्शन ॲट मिड पॉईंट. अशा पद्धतीनं टेन्शन ॲट हायेस्ट पॉईंट, टेन्शन ॲट मिड पॉईंट, टेन्शन ॲट लोएस्ट पॉईंट अँड टेन्शन ॲट एनी पॉईंट असे चार फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवायचे, ते एक्झाम्पलसाठी लागणार आहेत. तर अशा पद्धतीचं हे एक्सप्रेशन आहे टेन्शनचं. ठीक आहे, आता यानंतर आपल्याला बघायचे ते एक्सप्रेशन व्हेलॉसिटीचे. तर पुढचा आर्टिकल आपला असेल लिनियर व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी. तेच पॉईंट परत इथे या ठिकाणी कन्सिडर केलेत, एल पॉईंट, एम पॉईंट आणि एच पॉईंट. या तीन पॉईंटला आपल्याला काय काढायचे, व्हेलॉसिटी काढायचे. कन्सिडर त्याच्या डिस्क्रिप्शन आपल्याला शॉर्टमध्ये लिहावं लागेल. तेच डिस्क्रिप्शनचा पॉईंट जो आहे तो टेन्शनमध्ये जो घेतलेला आहे तोच या ठिकाणी परत तुम्ही लिहायचा आहे. कन्सिडर ए पार्टिकल परफॉर्मिंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन विथ सेंटर ओ अँड रेडियस आर. फर्स्ट ऑर वी कॉल वी डिराइव द व्हेलॉसिटीज ॲट व्हेरियस पॉईंट सच ॲज लोएस्ट पॉईंट, हायस्ट पॉईंट, मिड पॉईंट. फर्स्ट वी डिराइव द व्हेलॉसिटी ॲट हायस्ट पॉईंट, हायस्ट पॉईंटला व्हेलॉसिटी काढायची असं कन्सिडर करा. सो ॲट हायस्ट पॉईंट, ठीक आहे, या ठिकाणी हायस्ट पॉईंटला काढायची व्हेलॉसिटी याच्या ठिकाणी. टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट हायस्ट पोझिशन इज गिव्हन बाय. आता आपल्याला व्हेलॉसिटी हायस्ट पॉईंटला काढायचे आहे म्हटलं की जे अगोदर जे डेरिव्हेशन घेतलेलं आहे त्याचाच वापर करावा लागेल. मग हायस्ट पॉईंटला व्हेलॉसिटी काढताना कोणतं फॉर्म्युला वापरणार, तर टेन्शन हायस्ट पॉईंटला किती काढलेलं आहे त्याचा आधार घेऊन व्हेलॉसिटी काढायची.
तर ती कशी काढायची आहे बघ. मुनी इथं लिहिलेलं आहे टेन्शन आहे इन द स्ट्रिंग ॲट हायस्ट पोझिशन. हायस्ट पोझिशनला टेन्शन किती आहे? मिनिमम. टी इज इक्वल टू एम ई स्क्वेअर अपॉन आर मायनस एम जी हे आहे. ठीक आहे, इक्वेशन एक म्हणजे या ठिकाणी ह्या नवीन आर्टिकल आहे म्हणून इक्वेशन नंबर वन कन्सिडर केलं आहे. इन ऑर्डर टू कंटिन्यू सर्क्युलर मोशन टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट हायस्ट पोझिशन मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो. जर आपल्याला हे वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे, जर हा सर्क्युलर पाथ पुढे कंटिन्यू करायचा असेल, हा सर्क्युलर पाथ मेंटेन करायचा असेल वारंवार परत परत, तर टेन्शन किती असायला पाहिजे? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो. झिरो तर असायला पाहिजे किंवा झिरोपेक्षा जास्त व्हॅल्यू असायला पाहिजे. याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं होतं. कोणतं एक्झाम्पल? बकेट कंटेनिंग वॉटर इज रोटेटेड इन व्हर्टिकल सर्किल. जर बकेटमधलं पाणी जर खाली पडू द्यायचं नसेल तर एक पर्टिक्युलर स्पीड आपल्याला हायस्ट पॉईंटला ठेवावा लागतो की जेणेकरून ते पाणी अंगावर पडणार नाही. मग तिथं त्यावेळेस किती व्हॅलॉसिटी किंवा किती टेन्शन असायला पाहिजे, किती मिनिमम व्हॅलॉसिटी असायला पाहिजे, ती व्हॅलॉसिटी आपल्याला या ठिकाणी काढायची जेणेकरून बकेटमधलं पाणी खाली पडणार नाही. मग त्यावेळेस त्या आपल्या हातावरती वरती गेल्यानंतर आपल्याला बकेट हलकी लागते म्हणजे टेन्शन किती असतं कमी होतं मिनिमम होतं. आणि खाली आली बॉटम पॉईंटला की त्या बकेटचं वजन लागतं, वजन लागतं आपल्याला, जड लागती बकेट. ते एक्झाम्पल या ठिकाणी वापरायचं आहे. सो सर्क्युलर पाथ जर कंटिन्यू करायचं असेल तर टेन्शन किती असायला पाहिजे? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो. हा कन्सेप्ट पहिली व्हेलॉसिटी करताना लक्षात ठेवायचा. सो टी एच इज इक्वल टू झिरो घ्या किंवा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो लिहिलं तरी चालेल. देअरफोर इक्वेशन फर्स्ट बिकम्स टी एच ची किंमत झिरो ठेवली तर इक्वेशन तयार होईल एम ई स्क्वेअर अपॉन आर मायनस एम जी इज इक्वल टू झिरो. सो वी कॅन राईट एम ई स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू एम जी. सो अगेन झिरो इज इक्वल टू एम ई स्क्वेअर अपॉन आर मायनस एम जी. सो वी कॅन राईट एम ई स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू एम जी. एम एम कॅन्सल होईल दोन्ही बाजूचं आणि रिलेशन काय राहील? व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू जी डिवाइड बाय आर डाव्या बाजूला आहे ते उलटून गुणले होईल जीला, म्हणून व्ही स्क्वेअर इज इक्वल टू जी आर. नमस्ते, इथल्या दोन स्टेप्स मी ड्रॉप केलेले आहेत, डायरेक्ट लिहिलेले आहेत, ते तुम्ही नोट्समध्ये लिहित असताना ते लिहायचे आहेत. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू जी आर स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ जी आर. व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ जी आर. सो दिस इज द मिनिमम व्हेलॉसिटी विथ विच पार्टिकल मेंटेन द सर्क्युलर पाथ. कमीत कमी एवढी व्हेलॉसिटी हायस्ट पॉईंटला पाहिजे, त्यावेळेसच हा सर्क्युलर पाथ कंटिन्यू होईल किंवा मेंटेन राहील. ठीक आहे, तर व्हेलॉसिटी हायस्ट पॉईंटला किती आले? पी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ जी आर. सो दिस व्हेलॉसिटी डज नॉट डिपेंड्स ऑन मास ऑफ द पार्टिकल बिकॉज मास ऑफ द पार्टिकल इन दिस फॉर्म्युला इज अब्सेंट. पार्टिकलचं वजन कितीही असू देत, व्हेलॉसिटी तेवढीच ठेवावी लागते. बकेटमध्ये पाणी कितीही असू देत, काही फरक पडत नाही, व्हेलॉसिटी तेवढीच ठेवावी लागते तो सर्क्युलर पाथ पूर्ण करण्यासाठी, असा त्याचा अर्थ आहे. तर एक व्हेलॉसिटी एका पॉईंटची व्हेलॉसिटी मिळाली आपल्याला व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ जी आर. आता पुढे आपण लोएस्ट पॉईंटला काढूयात. सेकंड पॉईंट व्हेलॉसिटी ॲट लोएस्ट पोझिशन एल व्हेन पार्टिकल कम्स डाऊन फ्रॉम अप्पर मोस्ट पॉईंट टू लोअर मोस्ट पॉईंट ऑर अप्पर मोस्ट पोझिशन टू लोअर मोस्ट पोझिशन. हायस्ट पॉईंटकडून लोएस्ट पॉईंटकडे आला. मी सुरुवातीलाच सांगितलं अप्पर टू लोएस्ट येताना वेग वाढत जातो, म्हणजे सगळ्यात कमी कुठे असणार आहे? लो अप्पर पॉईंटला असणार आहे, म्हणजेच टॉप पॉईंटला असणार आहे, म्हणजेच हाईट पॉईंटला असणार. तिथं कमी आहे म्हणल्यावर जास्त कुठे असणार आहे? लोएस्ट पॉईंटला असणार आहे. ती व्हॅल्यू आपल्याला काढायची. ठीक आहे, मग या ठिकाणी डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इनक्रीज इन कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन कायनेटिक एनर्जीमध्ये होतं, परंतु टोटल एनर्जी कॉन्स्टंट असते. ठीक आहे, तर पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इनक्रीज इन कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन कायनेटिक एनर्जीमध्ये होतं. मग बॉटम टू टॉपला जाताना कायनेटिक एनर्जीचं कन्वर्जन पोटेन्शियल एनर्जीमध्ये होतं, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर पोटेन्शियल एनर्जीचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, तो म्हणजे एम जी एच. आता हायस्ट पॉईंटला हे जी डिक्रीज आहे ही पोटेन्शियल एनर्जी कुठली आहे? हायस्ट पॉईंटची. ही कायनेटिक एनर्जी कुठली आहे? लोएस्ट पॉईंटची. ठीक आहे, तर बघा डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी हायस्ट पॉईंटला किती आहे? एच. समजत आहे? उदाहरणार्थ इथं मला वाटतं डायग्रॅम ह्या पेजवर नाही, पण हायस्ट पॉईंटला असेल तर मी थोडक्यात पाठीमागच्या स्लाईडवरती तुम्हाला ह्याची उंची दाखवतो.
हाईएस्ट पॉइंटला पार्टिकल आहे, म्हणजे एल टू एच हाईट किती असणार आहे बघा, एल पासून एच पर्यंत गेलाय, एक एल पासून एच पर्यंत हाईट किती असणार आहे, टू आर, म्हणजे हे अंतर एल ओ प्लस ओ एच, हे अंतर एल ओ म्हणजे रेडियस एक आर, ओ एच म्हणजे दुसरा आर, म्हणजे किती असणार, किती हाईट वरती असणार आहे, एच इज इक्वल टू टू आर एवढ्या हाईट वरती असणार आहे, म्हणून इथं एच ची किंमत टू आर ठेवलेली आहे. विच इज इक्वल टू इनक्रीज इन कायनेटिक एनर्जी, मग हा डिफरन्स घ्यायचा आहे कुठला, हायेस्ट पॉईंट आणि लोएस्ट पॉईंटचा कायनेटिक एनर्जीचा डिफरन्स घेतला, किती आला तो वन हाफ एम व्ही स्क्वेअर मायनस वन हाफ एम व्ही एच स्क्वेअर, हे तर एच हायेस्ट पॉईंटला, एल लोएस्ट पॉईंट, कायनेटिक एनर्जी लोएस्ट पॉईंटकडे जाताना वाढत जाते, म्हणून लोएस्ट पॉईंटची कायनेटिक एनर्जी जास्त आहे, हायेस्ट पॉईंटची कमी आहे, ही इन्क्रीज झाली, ठीक आहे. म्हणून आता या ठिकाणी व्ही एच ची किंमत आपल्याला माहिती आहे किती आहे, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू जी आर, व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ जी आर, तर स्क्वेअर करून किंमत ठेवायची जी आर, नेक्स्ट स्टेपमध्ये वर्ग करून किंमत ठेवायची आहे परत, बरोबर आहे, किंवा इथं वेगळ्या पद्धतीनं सोडवलंय, हे वन हाफ एम ई स्क्वेअर मायनस वन हाफ एम व्ही एच स्क्वेअर डाव्या बाजूला घेतला, आणि उजव्या बाजूला हे एम जी इंटू टू आर, इथं काय केलेलं आहे, दोन डिवाइड केले, वन हाफ ही क्वांटिटी, वन हाफ सगळीकडे सेम यावी म्हणून वन हाफ केलं, आणि इथं टूच्या ऐवजी फोर लिहिलं, म्हणजे दोन जर चारला भागलं तर दोनच येते, टू एम जी आर, ठीक आहे. आता या ठिकाणी डाव्या बाजूला वन हाफ कॉमन काढायचं आहे, वन हाफ कॉमन काढलं तर उजव्या बाजूचं आणि डाव्या बाजूचं वन हाफ कॅन्सल होईल, हे बघा या ठिकाणी, आणि हे मायनस वन हाफ एम व्ही एच स्क्वेअर उजव्या बाजूला आणलं, ठीक आहे, आणि वन हाफ कॉमन काढलं, वन हाफ कॉमन काढून कॅन्सल केलं, एम पण कॉमन काढून कॅन्सल केलं, काय राहिलं मग, व्ही एल स्क्वेअर इज इक्वल टू व्ही एच स्क्वेअर प्लस फोर एम जी, फोर जी आर, व्ही एच ची किंमत स्क्वेअर रूट ऑफ जी आर ठेवली, त्याचा वर्ग केला तर जी आर येणार, बट व्ही एच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ जी आर, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ किंमत निघून जाईल जी आर राहील, म्हणून व्ही एल स्क्वेअर इज इक्वल टू जी आर प्लस फोर जी आर, दिस इज नथिंग बट फाईव्ह जी आर, सो व्ही एल इज इक्वल स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स, व्ही एल इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ फाईव्ह जी आर, हायेस्ट पॉईंटला स्क्वेअर रूट ऑफ जी आर आलं, लोएस्ट पॉईंटला स्क्वेअर रूट ऑफ फाईव्ह जी आर आलं, म्हणजे व्हॅल्यू वाढली. सो दिस इज अन एक्सप्रेशन फॉर velocity at lowest point. हे रफ पेज वरती तुम्ही एकदा सोडून बघा, तुमच्या लक्षात येईल. आता पुढची velocity काढायची आहे मिड पॉइंटला, velocity at midway or horizontal position, suppose this point is m point, when particle comes down from upper most to mid point, आपण याच्या अगोदर अपर मोस्ट टू लोएस्ट पोझिशन म्हटलं होतं, आता इथं अपर मोस्ट टू मिडवे पोझिशन कन्सिडर करायचं, म्हणजे एम पॉईंट, डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू इन्क्रीज इन कायनेटिक एनर्जी, वरून खाली चाललेला आहे म्हणून तोच कन्सेप्ट या ठिकाणी राहणार आहे, तर डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी, आता कोणत्या हाईटवरती असणार आहे पार्टिकल, एम हाईटवरती, म्हणजे किती रेडियस असणार आहे, एच, म्हणून एच ची किंमत किती ठेवली, आर ठेवलेली आहे फक्त, इन्क्रीज इन कायनेटिक, वन हाफ एम व्ही स्क्वेअर मायनस वन हाफ एम व्ही एच स्क्वेअर, मिड पॉईंटला काढायचे म्हणून मिड पॉईंटचा आणि हायस्ट पॉईंटची सबस्ट्रॅक्शन घेतली कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युलेची, लक्षात ठेवायचे. परत हे डाव्या बाजूच उजव्या बाजूला, उजव्या बाजूच डाव्या बाजूला लिहिलंय, परत इथं एम जी आरला काय केलं, दोन डिवाइड केलं, दोन मल्टिप्लाय केलं, दोन दोन कॅन्सल झालं, तर हा अगोदरचाच फॉर्म्युला तयार राहतो, कॉमन काढण्यासाठी केलेला बदल आहे. या ठिकाणी व्हेलॉसिटी आपल्याला एम पॉइंटला काढायचे, म्हणून वन हाफ एम व्ही एम स्क्वेअर बाजूला घेतलं, मायनस वन हाफ एम व्ही एच स्क्वेअर डाव्या उजव्या बाजूला घेतलं, ते प्लस झालं, प्लस घेऊन काय केलं, वन हाफ एम कॉमन काढलं, सो वन हाफ एम काय सेम टर्म्स आहेत, कॉमन घ्यायचेत आणि कॅन्सल करायचेत, राहिलं काय शिल्लक, व्ही एम इज स्क्वेअर इज इक्वल टू व्ही एच स्क्वेअर प्लस टू जी आर, व्ही एच स्क्वेअरची किंमत किती आहे, तर जी आर आहे, बट व्ही एच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ जी आर, व्ही एच स्क्वेअर इज इक्वल टू जी आर, सो देअरफॉर व्ही एम स्क्वेअर इज इक्वल टू जी आर प्लस टू जी आर, दिस इज नथिंग बट थ्री जी आर, सो व्ही एम इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ थ्री जी आर, सो दिस इज अन एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी ॲट हॉरिझॉन्टल पोझिशन. आता व्हेलॉसिटी ॲट हायेस्ट पोझिशनला आली स्क्वेअर रूट ऑफ जी आर,
mid point lali square root of 3 gr, lowest position lali square root of 5 gr. Square root of gr, square root of 3 gr, square root of 5 gr. या फॉर्म्युलावरून जर बघितलं तर व्हेलॉसिटी ही हायेस्ट पॉईंट टू लोएस्ट पॉईंटला काय होत गेलेली आहे, वाढत गेलेली लक्षात येते. तशीच तुम्ही लोएस्ट टू हायेस्ट पॉईंटला चाललात तर ती अशी होणार स्क्वेअर रूट ऑफ 5 gr, स्क्वेअर रूट ऑफ 3 gr, स्क्वेअर रूट ऑफ gr, कमी कमी होत गेलेली ह्या फॉर्म्युल्यावरून सुद्धा लक्षात येतं. सो डिफरन्स बिटवीन टेन्शन ॲट लोएस्ट अँड हायेस्ट पोझिशन, लोएस्ट पोझिशनचं टेन्शन आणि हायेस्ट पोझिशनचं टेन्शन याचं सबस्ट्रॅक्शन घ्यायचं. डिफरन्स म्हणजे सबस्ट्रॅक्शन. वी नो दॅट टेन्शन ॲट लोएस्ट पोझिशन एल इज इक्वल टू एम यू स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी इक्वेशन फर्स्ट. टेन्शन ॲट हायेस्ट पोझिशन एच इज इक्वल टू एम व्ही एच स्क्वेअर अपॉन आर मायनस एम जी इक्वेशन सेकंड. डिफरन्स घ्यायचा आहे म्हणून टी एल मायनस टी एच इज इक्वल टू वरचे फॉर्म्युले डाव्या बाजूला लिहायचं सबस्ट्रॅक्शन, कारण टी एल मायनस टी एचच करायचं, कारण इथं हायेस्ट पॉईंटला जास्त आहे, लोएस्ट पॉईंटला कमी आहे, म्हणून लोएस्ट पॉईंटमधून हायेस्ट पॉईंटचं टेन्शन सबस्ट्रॅक्ट करायचं, म्हणून टी एल मायनस टी एच केलं. उजव्या बाजूच्या क्वांटिटी परत तिथं सबस्ट्रॅक्शनमध्ये लिहिलेले आहे. एम ही एल स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी आय असं इक्वेशन हे ठेवलेलं आहे खाली. या ठिकाणी मायनस हे मायनस एम ही एच स्क्वेअर अपॉन आर हे मायनस जे आहे, मायनस मायनस काय होणार आहे, इथं प्लस होणार आहे, म्हणून हे प्लस झालेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट एम व्ही एल स्क्वेअर अपॉन आर मायनस एम व्ही एच स्क्वेअर अपॉन आर हे प्लस एम जी टू एम जी घेतलं. आता या ठिकाणी कॉमन काढता येईल आपल्याला, उजव्या बाजूला एम अपॉन आर कॉमन काढलं, कंसात राहिलं व्ही एल स्क्वेअर मायनस व्ही एच स्क्वेअर प्लस टू एम जी. सहजसहजी लक्षात येईल अशा स्टेप्स आहेत, बट व्ही एल इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 5 gr अँड व्ही एच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ जी आर. या किमती स्क्वेअर करून वरच्या इक्वेशनमध्ये ठेवल्या, टी एल मायनस टी एच इज इक्वल टू एम अपॉन आर इन ब्रॅकेट एम 5 gr मायनस जी आर प्लस टू एम जी. सो दिस इज इक्वल टू एम अपॉन आर 5 gr मायनस जी आर 4 gr प्लस टू एम जी. सो इन दिस इक्वेशन आर आर गेट कॅन्सल, सो वी गेट 4 mg प्लस 2 mg, दिस इज नथिंग बट 6 mg. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन टेन्शन ॲट लोएस्ट पॉईंट अँड हायेस्ट पॉईंट. सो हे नेक्स्ट आर्टिकल बघणार आहोत आपण, इथपर्यंत समजलं असेल सगळ्यांना. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ऑफ मास एम टाई टू मासलेस रो. ठीक आहे, मासलेस जे आहे स्ट्रिंग कन्सिडर करा, टाई टू मासलेस स्ट्रिंग, इथं रॉडच्या ऐवजी स्ट्रिंग किंवा मासलेस रॉड. इन ए केस ऑफ द स्ट्रिंग ए सर्टन मिनिमम स्पीड स्क्वेअर रूट ऑफ 5 gr ऍट द अपर मोस्ट पोझिशन ऑर पॉइंट इज नीडेड, अदरवाइज स्ट्रिंग बिकम स्लॅक. कमीत कमी स्क्वेअर रूट ऑफ जी आर एवढा स्पीड पाहिजे, अदरवाईज काय होणार आहे, स्ट्रिंग जी आहे ती लूज होईल. बट इन केस ऑफ द रिजिड अँड मासलेस रॉड, द स्ट्रिंगच्या ऐवजी दोरीच्या ऐवजी जर रॉड घेतला, ह्या कंडिशनला काय, ही कंडिशन जी आहे इट इज, ही कंडिशन लागू होत नाही. म्हणजेच स्पीड दस द स्पीड इज 0 विच इज पॉसिबल ॲट द अपर मोस्ट पॉईंट, कधी दोरीच्या ऐवजी जर रॉड वापरला तर. सो व्ही एच इज इक्वल टू 0 वेन द पार्टिकल कम्स डाऊन फ्रॉम अपर मोस्ट टू लोअर मोस्ट पोझिशन. सो डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू इन्क्रीज इन कायनेटिक एनर्जी. सो हायेस्ट पॉईंटला परत हेच लिहिलं, एम जी इंटू टू आर, टू आर का घेतलं, एचच्या ऐवजी टू आर घ्यायचं, इज इक्वल टू 1/2 एम व्ही एल स्क्वेअर मायनस 1/2 एम व्ही एच स्क्वेअर. हे परत सोडवलेलं आहे, तेच सोडवलेलं आहे परत, पाठीमागे जे घेतलेलं आहे ते. बट व्ही एच इज इक्वल टू 0, लक्षात येतं व्ही एच इज इक्वल टू काय, 0 घ्यायचं आहे. स्ट्रिंगच्या ऐवजी रॉड घेतला तर स्पीड इज इक्वल टू 0, स्ट्रिंग स्लॅक होणार आहे. ही कंडिशन कशासाठी आहे, स्ट्रिंगच्या ऐवजी रॉड घेतला तर. व्ही एच जी जर किंमत ठेवली तर इथली कन्सेप्ट जी व्ही एच आहे,
इक्वेशन मतलब तो व्ही एच झिरो होणार, म्हणून 1/2 m v h square टोटल टर्म झिरो होणार, इक्वेशन फक्त राहणार 1/2 m v l square इज इक्वल टू 1/2 m × 4 gr, 1/2 m कॅन्सल होणार, व्ही एल स्क्वेअर इज इक्वल टू 4 gr अँड व्ही एल इज इक्वल टू 2 × √gr. ही कंडिशन केव्हा आहे, दोरीच्या ऐवजी जर रॉड मासलेस रॉड जर घेतला तर लोएस्ट पॉइंटला स्पीड किती असणार आहे 2 × √gr, तरीही स्पीड जो आहे तो लोएस्ट पॉइंटला 2 √gr आला, ठीक आहे, हायस्ट पॉइंटला तर तो झिरोच आहे. मग हायस्ट पॉइंटच्या कंपॅरेटिव्हली लोएस्ट पॉइंटला कसा आला, तो जास्त आला, ठीक आहे. अशा पद्धतीचं हे आर्टिकल आहे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ऑफ मास टाईड टू मासलेस रॉड. हे सेपरेट आर्टिकल आहे 2 मार्कासाठी. व्हेन पार्टिकल कम्स डाऊन फ्रॉम अपर मोस्ट टू मिडवे पोझिशन, तेच आर्टिकल, परत तुमच्या लक्षात आलं असेल तेच आर्टिकलची व्हेलॉसिटी, त्याच आर्टिकल म्हणजेच रॉड स्ट्रिंगच्या ऐवजी रॉड घेऊन मिडवे पॉइंटला आपण टेन्शन काढायचं, सॉरी व्हेलॉसिटी काढायची, ठीक आहे. डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू इन्क्रीज इन कायनेटिक एनर्जी, परत तोच फॉर्म्युला वापरायचा, मिडवे पॉइंटला एचच्या ऐवजी पोटेन्शियल एनर्जीमध्ये एम जी एच, एचच्या ऐवजी आर वापरायचा आहे, कारण पॉइंट जो आहे तो मिड पॉइंटला आहे. डिफरन्स इन कायनेटिक एनर्जी मिड पॉइंट आहे आणि हायस्ट पॉईंटमध्ये लिहिलेले, त्याच्या पुढच्या नेक्स्ट स्टेपमध्ये 2 ने गुणलं 2 ने भागलं उजव्या बाजूला, व्ही एच इज इक्वल टू झिरो किंमत ठेवायची, म्हणजे ही टर्म जी आहे ती झिरो येईल, किंमत अशी राहील 1/2 m v square इज इक्वल टू 1/2 m × 2 gr, 1/2 m कॅन्सल होईल, व्ही एम स्क्वेअर इज इक्वल टू 2 gr, व्ही एम इज इक्वल टू √2 gr. हे आलं व्हॅलासिटी मिडवे पॉइंटला किंवा इफ स्ट्रिंग इज रिप्लेस्ड बाय रॉड, बट difference in tensions at uppermost and lowermost point is same as that in case of the string. परंतु टेन्शनचा जे डिफरन्स आहे तोच राहतो, मुद्दा म्हणून इथं परत सोडवलेला नाही आहे हा. तुम्ही जर सोडवलं परत पाठीमागच्या त्या डिफरन्स प्रमाणे तर इथं हा फॉर्म्युला तोच राहणार आहे, टी एल ई मायनस टी एच इज इक्वल टू 6 mg, तर तो तुम्ही सोडून बघू शकता. नेक्स्ट आर्टिकल, स्पेअर ऑफ डेथ. During this, two-wheeler ride or riders undergo wrong inside a hollow sphere. Starting with small horizontal circle, they eventually perform revolution along the vertical circles. The dynamics of this vertical circular motion is the same as that of the point mass tied to string, except that the force due to tension T is replaced by the normal reaction. हे लक्षात येते तुमच्या स्पेअर ऑफ डेथ हे जे आहे ते मोद ककवाप्रमाणे, परंतु तिथं हॉलो स्पेअर आहे, स्पेअर पोकळ, आणि टू व्हीलर रायडर काय करतोय आतून गोल चक्र मारतो आहे, ज्या वेळेस हायस्ट पॉइंटला जाणार आहे गोल असं फिरणार आहे, आणि त्याचा पाथ जर व्हर्टिकल असेल तर त्याची कंडिशन तुम्ही लक्षात घ्यायची. किंवा दुसरं एक उदाहरण या ठिकाणी रोडचं दाखवणार आहे मी, हे बघा हे, ठीक आहे, ओव्हर ब्रिज, इफ व्हेइकल पासेस द ओव्हर ब्रिज, ओव्हर ब्रिज पास करून जाताना व्हेइकलची ज्या कंडिशन्स लागू होतात त्याच कंडिशन्स या पाठीमागच्या ह्या स्पेअर ऑफ डेथमध्ये लागू होतात. इनिशियली देअर आर नियरली हॉरिझॉन्टल सर्कल, इतर वेळेस मोदकमध्ये सिलेंडर असतं, हॉलो सिलेंडर, आणि हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये तो रायडर राऊंड मारत असतो. इथं कन्सिडर करायचं आहे स्पेअर ऑफ डेथ, स्पेअर हॉलो स्पेअर कन्सिडर करायचा आहे, आतून रायडर काय करतोय सर्क्युलर पाथ घेतोय, तो स्पीड कन्सिडर करताना तुम्ही जे टेन्शनचा फॉर्म्युला आहे त्या टेन्शनच्या ऐवजी काय काम करतं तर नॉर्मल रिॲक्शन काम करते, ठीक आहे. म्हणून इथं लिहिलेलं आहे एक्सेप्ट दॅट द फोर्स ड्यू टू टेन्शन, टेन्शनच्या ऐवजी इज रिप्लेस्ड बाय नॉर्मल रिॲक्शन, नॉर्मल रिॲक्शन त्या ठिकाणी काम करते.
Initially, there are nearly horizontal circles. Thus, linear speed is more for larger circles, but angular speed is more for smaller circle. लहान जर सर्कल घेतले तर अँग्युलर स्पीड जास्त असणार आहे, आणि जास्त मोठे सर्कल घेतले तर अँग्युलर स्पीड कमी असणार आहे. दिस इज ॲज पर द थेअरी ऑफ कोनिकल पेंडुलम, कोनिकल पेंडुलमच्या थेअरी प्रमाणे. तर हे एवढंच पार्ट तुम्हाला स्पेअर अपडेटचा आहे, आणि याच्यावर आधारित हे पुढचं आर्टिकल आहे. तर या ठिकाणी तुम्ही काय घ्यायचं आहे, काय शिकलात? तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये जर स्पेअर ऑफ डेथ असेल तर तिथं टेन्शनच्या ऐवजी नॉर्मल रिॲक्शन रिप्लेस होते, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि जर त्यानं सर्क्युलर पाथ जर आहे हे कमी घेतलं तर अँग्युलर स्पीड जास्त लागणार आहे, आणि मोठे सर्कल घेतले तर अँग्युलर स्पीड कमी लागणार आहे, हे या ठिकाणी आपण शिकणार आहोत. आणि हे कशाप्रमाणे आहे, ॲज द थिअरी ऑफ कोनिकल पेंडुलम. सो नेक्स्ट अँड लास्ट पार्ट इन सर्क्युलर मोशन, व्हीकल ॲट दी टॉप ऑफ द कॉन्वेक्स ओव्हरब्रिज. कन्सिडर ए व्हीकल मूव्हिंग अलॉंग ए कॉन्वेक्स ओव्हरब्रिज ॲट द टॉप मोस्ट पॉइंट ऑफ द ओव्हरब्रिज. व्हेरियस पॉइंट्स, व्हेरियस फोर्सेस ॲक्ट्स ऑन द व्हीकल ॲट द सेंटर ऑफ मास ऑफ द व्हीकल ॲज अ शोड इन दिस फिगर. The forces, various forces acts on the vehicle such as weight mg, which is vertically downward direction, and normal reaction, which is normal to the surface of the convex bridge. Diagram मध्ये दाखवल्या प्रमाणे weight mg vertically downward direction, normal reaction which balances the weight mg. ठीक आहे, हा ओव्हरब्रिज आहे, याचं सेंटर या ठिकाणी सेंटर ऑफ कर्वेचर म्हटलं तरी चालेल, सी घेतलेला आहे, सेंटर ऑफ कर्वेचरच घेतला आहे सी. अदरवाईज सर्कल असेल तर सेंटर ओ कन्सिडर करतो, सेंटर ऑफ कर्वेचर असेल तर सी. म्हणजे एवढाच आर्क घेतला आणि पुढे हा रोड असा पुढे निघून गेलेला या बाजूला, एवढाच आर्क कन्सिडर केला, आर्क वरून आपल्याला पूर्ण सर्कल जर तयार करायचं असेल तर त्याला सेंटर ऑफ कर्वेचर म्हणतो. त्याची रेडियस कॅपिटल आर कन्सिडर केलेली आहे. या ठिकाणी एक इक्वेशन आपल्याला लिहिता येईल, ते म्हणजे एम जी इज इक्वल टू एन. If V is the speed of the vehicle at the uppermost point, so therefore mg minus n is equal to m square upon r. आता पाठीमागे डायग्राम मध्ये जर बघायचं म्हटलं तर दिशा कशा आहेत रे, mg आणि n च्या विरुद्ध आहेत, परस्पर विरुद्ध आहेत, आणि आणखीन एक तिसरा फोर्स ऍक्ट होतो तो सेंट्रिपिटल फोर्स. मग ह्या दोघांच्या मधून जर सबस्ट्रॅक्ट केलं mg minus n, हे तर सबस्ट्रॅक्ट करावं लागेल कारण दिशा वेगवेगळ्या आहेत, याच्याबरोबर तिसरा पण फोर्स आहे तो एम ई स्क्वेअर अपॉन आर. हे तीन फोर्स या ठिकाणी प्रोड्यूस होतात. मग एम ई स्क्वेअर अपॉन आर ची किंमत काढायची असेल तर ह्या दोघांचं काय घ्यावं लागेल, सबस्ट्रॅक्शन घ्यावं लागेल. म्हणून एम जी मायनस एन इज इक्वल टू एम ई स्क्वेअर अपॉन आर. आपल्याला स्पीड काढायचं आहे, सो एन इज इक्वल टू एम जी मायनस एम ई स्क्वेअर अपॉन आर. ॲज द स्पीड इज इनक्रीज, नॉर्मल रिॲक्शन गोज ऑन डिक्रीजिंग. म्हणजे पुढे ते ओव्हर ब्रिज होत जाताना नॉर्मल रिॲक्शन ही काय होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार आहे, स्पीड वाढत जायचं, नॉर्मल रिॲक्शन कमी होत जाणार आहे. दस फॉर द मोस्ट मेंटेनिंग कॉन्टॅक्ट व्हेन व्हेकल इज अबाउट टू लीव द सर्फेस, नॉर्मल रिॲक्शन एन इज इक्वल टू झिरो अँड स्पीड इज मॅक्झिमम. आता या ठिकाणी स्पीड वाढत गेला, पण स्पीड जर मॅक्झिमम असेल तर नॉर्मल रिॲक्शन त्या ठिकाणी झिरो, कारण इथं बघितलंय स्पीड इज इनक्रीज, नॉर्मल रिॲक्शन गोज ऑन डिक्रीज. स्पीड ज्या वेळेस मॅक्झिमम रीच होतो त्यावेळेस नॉर्मल रिॲक्शन झिरो होतो, आणि ओव्हरब्रिज क्रॉस करत असताना अतिशय कमी वेळेमध्ये तो टॉप पॉइंट जो आहे तो पास करून व्हेकल पुढे जात असतात. मग नॉर्मल रिॲक्शन या कंडिशनला झिरो घ्यायचे, सो झिरो इज इक्वल टू एम जी मायनस एम ई स्क्वेअर अपॉन आर. सो वी कॅन राईट एम जी इज इक्वल टू एम ई स्क्वेअर अपॉन आर, सिमिलर टर्म एम गेट कॅन्सल, ई स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू जी. सो V square is equal to RG and square root on both sides, V is equal to square root of GR. So this is an expression for maximum velocity at topmost point on the overmost or overmost bridge. Okay, तर अशा पद्धतीनं रोटेशनल डायनॅमिकचा सर्क्युलर मोशनचा जो पार्ट आहे तो या
पार्ट मध्ये आपल्या रोटेशनल डायनॅमिक्सचा जो पार्ट फिफ्थ आहे यामध्ये हा संपलेला आहे. पार्ट सिक्स मध्ये आपण रोटेशनल डायनॅमिक्स मधला रोटेशनल मोशन जो आहे पार्ट तो आपण स्टार्ट करणार आहोत. तर या ठिकाणी आपण थांबूयात.